गाव करील ते राव काय करील ही म्हण सत्यामध्ये उतरवली आहे. ती म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या देवठाणा या गावानं. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत देवठाणा गावातल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य दिले. या गावामध्ये तब्बल 60 ते 65 शेतकरी रेशीम शेती करत असल्यानं गावाची आर्थिक स्थिती सुद्धा आता सुधारलेली बघायला मिळते. याच गावातल्या मधुकर जोगदंड या शेतकऱ्यानं सुरुवातीला रेशीम शेतीचा प्रयोग केला आणि हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरल्यानं गावातील इतर शेतकरी सुद्धा या शेतीकडे वळले. बघूया देवठाणा गावची ही यशोगाथा. गोदावरी नदीकाठी वसलेलं पूर्णा तालुक्यातील देवठाणा हे 1000 लोकवस्तीचं गाव. याच गावात राहणाऱ्या मधुकर जोगदंड या शेतकऱ्याकडे 20 एकर शेती आहे. त्यामध्ये ते कापूस, ऊस, हळद, तूर आणि सोयाबीनची लागवड करतात. पण या पिकांचं 6 महिने किंवा वर्षाला उत्पादन मिळतं. शिवाय पिकावर होणारा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळही बसत नाही आणि याला पर्याय म्हणून मधुकर यांनी रेशीम शेती करण्याचा निर्धार केलाय. यासाठी त्यांनी परभणी कृषी विद्यापीठ आणि जिल्हा रेशीम कार्यालयाकडून माहिती घेतली. मी अगोदर पारंपरिक शेती करीत होतो की जे ऊस असेल किंवा कापूस हे वार्षिक पीक असल्यामुळं मला हे पीक खर्चिक फर्टिलायझर खते हे ते खूप महाग असल्यामुळं मला ही शेती परवडत नव्हती. मी एका कृषी मेळाव्याला परभणीच्या ठिकाणी गेलो होतो. त्या ठिकाणी एक रेशीम शेतीचा स्टॉल लावलेला होता. त्या ठिकाणी मी 2010 त्या ठिकाणी ती रेशीम शेतीची स्टॉल पाहिला आणि तिथल्या अधिकाऱ्याकडून प्रोत्साहन घेतलं आणि 2010-11 मी रेशीम शेतीला सुरुवात केली. आज गावातील 62 शेतकरी रेशीम शेतीकडे वळलेत. जवळपास 50 हून अधिक एकर शेतीवर तुतीची लागवड करण्यात आलेली असून V1 या तुती वाणाची निवड करण्यात आली आहे. शिवाय तुतीच्या झाडातून जास्त पालाही मिळतो. याच्यामध्ये जवळजवळ 150 ते 52 जाती आहेत. तर याच्यामध्ये समजात उत्कृष्ट जात म्हणजे V1 आणि ह्या V1 जात जास्त पाला देते आणि याची लागवड ही उसाच्या पद्धतीसारखीच असते. फक्त ऊस हे आडव्या पद्धतीने लावावं लागतं आणि हे उभ्या पद्धतीने लावावं लागतं आणि याची लागवड ही 3-5-2 ह्या पद्धतीची असते. तुतीच्या शेतीला मिश्र खतं आणि फर्टिलायझरची खतं वापरता येतात पण यापेक्षा शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर केल्यास पानाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असतो. तसंच अळ्यांना खाण्यास पोषक असल्यानं उत्पादनाच्या दृष्टीनं कोशातील चांगल्या धाग्यांचा दर्जाही मिळतो. शिवाय या पिकावर कोणताही रोग पडत नाही त्यामुळं ही शेती फायदेशीर ठरते. या पिकाला समजत महत्वाचं शेणखत किंवा गांडूळ खत फर्टिलायझर का मिश्र खत सुद्धा DAP असेल किंवा 10-20 असेल हे खत समजत महत्वाचं शेणखत पाल्याची क्वालिटी आणि